नमस्कार, मी कोमल खांबे लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत इंडियन आयडल मराठीच्या सेटवरती. इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाला एकदम दणक्यात सुरुवात झाली. या पर्वामध्ये महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय अतुल परीक्षक म्हणून लाभली. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. मला कल्पना नाही पण ज्या पद्धतीने ऑडिशन्स आल्या ना, जो काही रिस्पॉन्स आला ऑनलाईन, सगळ्या ऑनलाईन ऑडिशन्स आल्या, त्या जवळजवळ 7000 पुढे आल्या. म्हणजे विचार करा, आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे, सांगीतिक किती समृद्ध आहे. आम्हाला पुढच्या पिढीसाठी पण खूप आनंद होतोय की ज्या पद्धतीने ही मुलं गात आहेत आणि जे प्रकार हे गात आहेत ना, त्यामुळे खूप आशादायी चित्र आहे. म्हणजे पुढची 50 तरी महाराष्ट्रातलं म्युझिक कुठेही जाणार नाही, तसंच अबाधित राहील. आणि 7000 वर ऑडिशन्स आल्यानंतर त्याच्यातनं आम्ही फायनलाइज केले 70 मधनं आम्ही फायनलाइज केले 36. आणि 36 नंतर चॅनलने आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 12 हवेत, पण आम्ही हट्ट करून 14 कसेबसे केले. कारण जी मुलं जी काही येऊन गेली आहेत ना, ती खूपच छान आहेत. आणि तुम्ही बघताय परफॉर्मन्स पण 101 आहेत, ती खूप अवघड झाली आहे स्पर्धा. आणि आम्ही खरं तर ना, त्या 1.5 सगळ्या डिप्रेशनच्या काळानंतर आम्ही इथे फक्त एक उत्सव म्हणून बघतो याच्याकडे. आम्हाला आमचे कान तृप्त करा, आम्हाला मंत्रमुग्ध करा आणि सेम महाराष्ट्रातल्या रसिकांना पण तो आनंद द्यावा असं वाटतं. स्वरूप जे आहे ते इंटरनॅशनल जे स्वरूप आहे तेच स्वरूप आहे, त्याच्यामध्ये चेंज नाही करतात. बिकॉज त्याची त्याला त्याचे स्वतःचे स्टॅटिस्टिक्स आहेत, ते चेंज नाही करतात. स्वरूप म्हणून मी एवढी एक गोष्ट सांगतो की इथे जेव्हा मराठी इंडियन आयडल, जेव्हा मराठी असं जेव्हा आपण म्हणलेलं आहे, तेव्हा आम्ही प्रयत्न हा केलेला की सगळी मुलं महाराष्ट्रातनं आलेली जी आपली मुलं आहेत ती मराठी मुलं असतील. सो ते फार इम्पॉर्टंट असणार आहे त्याच्यामध्ये. सो बाकी स्वरूप म्युझिकॅलिटीला एंड नाही आहे, जो सगळीकडनं येऊ शकतो, म्हणजे त्याला थांबू शकत नाही ते कुठूनही, की इकडे रिस्ट्रिक्टेड नाही म्युझिकॅलिटी, इट्स ऑल ओव्हर. सो त्यांचा शो म्हणून जे स्टॅटिस्टिक जे आहेत, त्याला जे एक रूपरेषा आहे ती तशीच राहणार आहे. म्हणजे परफॉर्मन्स नंतर वोटिंग नंतर एलिमिनेशन, ते सगळं ते तसंच असणार आहे. इम्पॉर्टंटली आपली मराठी मुलं जी काही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या धाटणीची मराठी, हिंदी, कधी अजून कुठल्या अजून भाषेत ती वेगवेगळी गाणी जी गातील, ते सगळं सेलिब्रेट करता यावं आपल्याला सगळ्यांना छान. आणि एक कनेक्शन तयार होतं फार छान, जे आमचं झालं आहे आत्तापर्यंत सगळ्यांची, जे सगळ्या रसिकांचंही तयार होईल, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण नॉर्मली हिंदी जेव्हा इंडियन आयडल पाहतो तेव्हा त्याच्यात सुद्धा आपली जी मराठी मुलं असतात ते बघताना सुद्धा आपल्याला कौतुक वाटतं, त्यांच्याबद्दल छान वाटतं. पण तिकडे त्या नॅशनल प्लॅटफॉर्मवरती सगळी मराठी मुलं जेव्हा गातात, जेव्हा जसं तुम्ही म्हणाला अभिजित पण होता सुपर, त्यावेळेला अभिजित इतकं सुंदर गात होता आणि सगळ्यांची मनं त्याने जिंकली होती, तीच आमची इकडेही अपेक्षा आहे. इंडियन आयडल कोण बनेल किंवा कसं बनेल ह्याची एक वेगळा त्यातला हा स्पर्धेचा भाग आहे. लोकांची मनं जिंकता आली पाहिजे सगळ्यांना, हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तेवढाच प्रयत्न आहे सगळ्यांचा की त्यांनी सगळ्यांनी लोकांची मनं जिंकावी. आणि निकषाबद्दल मी अजून एक ॲड करीन की याच्यामध्ये नक्कीच एक निकष त्याच्यामधला असा आहे की ते म्हणजे मराठी मुळपण. आपण लोक ज्याच गोष्टीसाठी ओळखले जातो ना, ते तो सगळा गाभा, तो सगळा अर्क या इंडियन आयडल मराठीमध्ये असेल. नाही, ऑडिशन मी एक नक्की सांगेल आणि इथून पुढे पण लक्षात ठेवा. आम्हाला खूप वाईट वाटलं की काही उत्तम गायक जे आम्हाला माहिती आहेत की हा चांगला गातो, फक्त आम्ही तिथे समोर असल्यामुळे थरथरले, आवाज कापला आणि त्याच्यामुळे ते सिलेक्ट नाही झाले. आणि आम्हाला हे प्रत्येक स्पर्धकाला आधी सांगायला लागत होतं की बाबा घाबरू नको बिंदास गा. कारण सी आमच्याचबद्दल बोलायचं म्हणून नाही, पण ना आम्ही जसे आहोत तसेच आहोत, त्यामुळे ते कुठल्या नजरेने आमच्याकडे बघतात आम्हाला नाही कळत. आम्ही खूप कॅज्युअलीच त्यांच्याशी बोलतो, पण ते आल्यानंतर असे डोळ्यात साठू का काय करू का काय करू असं असतं. पण ते शेवटी काही लोकांचा पण परफॉर्मन्सवर त्याच्यामुळे परिणाम झाला. तर मी ह्या माध्यमात मी सांगेन की असं काय असताना स्पर्धा असली ना की बाकी मग सगळे बाजूला, तुम्हाला काही दिसून देऊ नका, तुमचा माईक आणि तुमचं गाणं एवढंच लक्षात ठेवा बस. ते काय होतं सी, पैसे पूर्वी नसायचे. आणि म्हणजे काय,
नॉर्मल सगळे साधारण कुटुंबातले आम्ही 74-76 ची गोष्ट आहे. तर आमच्या मुलगी जेव्हा माहेरी यायची बाळांपणासाठी तेव्हा मुलाला मुलीला त्या दवाखान्यातनं परत घरी आणायला पैसे कुठे असायचे ना. तर मग आमच्या आजीला तिची तिचं काही तर काहीतरी दागिने विकायला लागायचे, मोडायला लागायचं म्हणजे. सो ते मोडायचं किंवा घाण ठेवायचं मग पहिले 15-20 दिवसासाठी. मग तसं तिचे किस्से होते की मग अतुलच्या वेळेला मी हे घाण ठेवलं होतं किंवा मोडलं होतं, अजयच्या वेळेला हे घाण ठेवलं होतं मोडलं होतं. तर दरवेळेला जेव्हा तिला तिच्या त्या दागिन्याची आठवण यायची तेव्हा तिला आमची यायची किंवा आमची आठवण आली की तिला दागिन्याची आठवण यायची. एक फार इम्पॉर्टंट गोष्ट असते ना. एक तर सगळेच सिम्पल कुटुंब आहेत ना त्यांच्याकडे. आमच्या आजीचं घर तुम्ही आजही, आता आजी नाही आमची, पण त्याचं घर तुम्ही पाहिलं ना एवढंच घर आहे. इथेच मोरी आहे, इथेच किचन आहे, मोरीसमोरच किचन आहे, तिथेच आंघोळ आम्ही पण केलेली आहे, पत्र्यावरती आम्ही झोपायचो सगळे. आणि एकच बेड आहे त्याच्यामध्ये, सिंगल बेड हे जेवढं आहे ना, सिंगल बेड आहे त्याच्यावरतीच होतं. बेड खाली दोघं जण, बेडवर एक जण आणि बाकी सगळे पत्र्यावरती टॉप फ्लोअरला. म्हणजे टॉप फ्लोअर पण नाही येतो तो वाडा पडायला आलेला वाडा, आत्ताही तो पडायला चालेल इथे राहायचो. तर तिला यू कॅन इमॅजिन, आमची आजी हे करायची, आचारी आहे होती, म्हणजे ती स्वयंपाक 2000 लोकांचा स्वयंपाक सुद्धा अमेझिंग करायची. सो दागिन्याची काय व्हॅल्यू असू शकते तिला, पण हे लहानपणी आम्ही खूप वेळाला ऐकलेलं तिचं, त्यामुळे त्या मुलाने जेव्हा ती गोष्ट सांगितली तेव्हा ती डायरेक्ट ते आठवलं. कारण हे ना साधारण आपल्यासारख्या कुटुंबांमध्ये रोज घडणारी घटना आहे. कोणी कशासाठी, कोणी कशासाठी, कोणी कशासाठी, मला आजचाही सांगताना वाईट वाटते या गोष्टी. बट आपण काही ना काहीतरी घाण ठेवतो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी. त्या मुलाची ती गोष्ट ऐकून सुद्धा आम्हाला त्या सगळ्याची आठवण आली होती. बिकॉज साधारण हे काही लोकांना हे नवीन वाटेल, अच्छा असं पण असतं, पण काही आमच्यासारख्या लोकांना हे रोज घडायचं, हे सतत व्हायचं. मग घाण ठेवलेलं परत सोडून आणा, परत सोडून आणा, कर्ज घ्या, हँडलोन घ्या, हे सतत चालायचं. सो या ती एक आठवण तेव्हा जोर खूप प्रकर्षाने आली होती. काय जसं आमची परीक्षा होती तशी मी मला मी असं म्हणेन की आता महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक मायबाबांची पण परीक्षा आहे. कारण आता पहिले 2 एपिसोड जे गाला राऊंड मधले आहेत त्याच्यामध्ये कुठलंच एलिमिनेशन नाही आहे, काही नाही आहे. त्याच्यानंतर बोटिंग सुरू होईल आणि मला खात्री आहे की तुम्ही कुठलाही नुसतंच इमोशन किंवा तो त्याच्यावर न जाता तुम्ही चांगल्या गायकाला सपोर्ट कराल. आणि मी आवाहन करतो की खरोखर तुमची जबाबदारी आहे आता याच्यातलं कोण टिकलं पाहिजे, कोण विजेता झालं पाहिजे किंवा कोण कोणाला अजून सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे हे तुमच्या हातात आहे. आम्ही फक्त कॉमेंट करू आणि पण जबाबदारी तुमची असेल. तर खूप काळजीपूर्वक या स्पर्धकांना वोट करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अलॉट.